विजय राजे म्हणजे मुंडे आणखी नाही जवळजवळ राहिलेले आहेत. आतापर्यंत झालेल्या 12 फेऱ्यामध्ये 62,827 मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस महाआघाडीचा उमेदवार म्हणून मला आणि भाजप शिवसेनेच्या उमेदवाराला या ठिकाणी 41,400 मत मिळालेली आहेत. एकूण 13 राऊंड अखेर 21,427 मताची आघाडी या ठिकाणी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाआघाडीचा या ठिकाणी घेतलेली आहे. आणखीन जवळजवळ 11 राऊंड आहेत, त्याच्यानंतर निर्णय घोषित होणार आहे. त्यामुळे आपणही एवढी घाई करू नका, मलाही आणखीन एवढी काही घाई झालेली नाही आहे. आणि या ठिकाणी एकदा जय पराजयाचा निर्णय झाला मी सविस्तर आपल्या सर्वांशी बोलतो. पण ट्रेंड काय सांगतो बघा, एक लक्षात घ्या, ट्रेंड आपल्या समोरच. जिथं 1,19,000 मतदानाची मोजणी झालेली आहे, त्यात 21,000 मताची आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे स्वाभाविक 1,19,000 म्हणजेच जवळजवळ 20 टक्क्याचा फरक या ठिकाणी आपल्याला. पुढेही आणखीन 12-11 राऊंड आहे, आपण बघू काय होतं. आपण सविस्तर, मी तुम्हाला सर्वांना सविस्तर बोलणार आहे. आपणही या ठिकाणी फार घाई करू नका आणि मतमोजणी पण व्यवस्थित होऊ द्या, आपला आग्रह होता म्हणून. या ठिकाणी आत्तापर्यंतची जी काही आघाडी आहे ती आपल्या सर्वांच्या समोर मी सांगितलेली आहे. आणि सविस्तर आणखीन परळी शहराचे 2 राऊंड होतील आणि त्यानंतर परत आणखीन कार्यकर्त्यांनी तर जल्लोष केला तुमच्या स्वाभाविक आहे की ज्या माझ्या सहकार्याच्या त्यांच्या अथक परिश्रमावर मागच्या अनेक वर्षाच्या निष्ठेचा हा विजय होताना त्यांना दिसतो. त्यामुळं एक निर्णायक आघाडीपर्यंत जरी आपण पोहोचलो असलो तरी मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की आपण संयमाने घेतला पाहिजे, पूर्ण निकाल या ठिकाणी आपण घोषित होऊ दिला पाहिजे. पण सहकारीच असतात, माझ्यापेक्षाही जास्त कष्ट त्यांनी घेतले. आम्ही बघतो की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येते, तुम्हाला मिठी मारताना कार्यकर्ते रडताय तुमचे. कदाचित स्वाभाविक आहे, प्रत्येकाची भावना ती माय खाली आणि जे काय निकाल निघेल त्या इरफान आपल्याला लक्षात येईल. पुन्हा बोलणार नाही निकाल, नक्कीच एक इतिहास.